संजय राऊत बोलत आहेत, थेट जाऊया. मनस्थितीमध्ये आहे देशाच्या राजधानी शेतकरी येऊ शकत नाही आपले प्रश्न घेऊन. देशाची राजधानी मोदींच्या मित्राच्या नावावर केल्यात उद्योगपतींच्या. हिंदुस्थानच्या राजधानीमध्ये जर शेतकरी येणार असेल आपले प्रश्न मांडण्यासाठी आणि जर त्याला रोखलं जात असेल तर ही एक प्रकारची हुकूमशाही, एकाधिकारशाही, झुंडशाही आणि गुंडगिरी सरकारची सुरू आहे. तुम्ही स्वामीनाथन यांना भारतरत्न देता. भारतरत्न स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालासंदर्भात किंवा कृषी संदर्भात काही सूचना केल्या होत्या, काही मार्गदर्शन होतं, त्यात हमीभाव शेतकऱ्यांना मिळावा अशी त्यांची मागणी होती. हेच मोदी सरकार 2014 पासून सांगत आहे शेतकऱ्यांचं इन्कम दुप्पट डबल केलं जाईल. डबल इन्कम सिंगल सुद्धा मिळत नाही आहे. पीक विमा योजनेचं बोजवारा उडालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. बरं का, शेतकरी ज्या स्थितीशी झुंजतोय, मग गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, कोणी बांधावर जायला तयार नाही आहे. सगळे राजकारणामध्ये अडकलेले आहे. आणि तुम्ही शेतकरी आंदोलन करतोय त्यांना रोखताय. काल माननीय उद्धव ठाकरे हे उत्तर महाराष्ट्रात होते, संभाजीनगरला होते, आणि त्यांनी हा प्रश्न प्रत्येक सभेत मांडलेला आहे. मला असं वाटतं लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन उद्धव साहेब शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक आपली भूमिका स्पष्ट करतील. पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर तोफा रोखलेले आहेत, असुधूर सोडला जातो आहे, त्याचा निषेध आम्ही करतो, धिक्कार करतो. बघा बघा फुगून काय सांगतात. भारतीय जनता पक्ष फुगलेला बेडूक आहे. हा बेडूक किती फुगला तरी बैल होणार नाही हे प्रत्येक वेळेला आकडेच फुगवून सांगतात. शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही. शेतकरी मूर्ख आहे का? हा कष्टकरी मूर्ख आहे का जो हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं लॉंग मार्च करत, चालत, जीवाची पर्वा न करता दिल्लीच्या दिशेनं निघालाय. तुम्ही काय त्यांना वेडा समजताय, मूर्ख समजताय? लागलेली आहे, लागत आहे, नाही लागलेली आहे. बोला. काय बघणार त्याच्यामध्ये? प्रफुल्ल पटेल यांची 4.5 वर्ष शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले. या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची तलवार, जी टांगती तलवार जी आहे, त्यांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवारांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे अपात्र ठरले असते. आणि ते अपात्र ठरतील, आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली. चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीचं मी स्वागत करतो. मागच्या विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटानं हंडोरे यांचा पराभव घडवून आणला, क्रॉस शूटिंग केलं, हे आता स्पष्ट झालं. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षातला एक महत्त्वाचा दलित चेहरा निवडून त्यांना राज्यसभेवर पाठवणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि चंद्रकांत हंडोरे यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये 3 पैकी 1 तर बाहेरचेच आहेत नेहमीप्रमाणे. म्हणजे निष्ठावंतांना सतरंजा उचलायला लावायच्या आणि बाहेरच्यांना विधान परिषद, राज्यसभा द्यायच्या, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा कायम आहे. आणि ही परंपरा कायम राखल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो. आता असे यांना अचानक अशी कशी लाखो लोक जे माओवादी आहेत का? जर मग ते माओवादी आहेत असं आपण म्हणताय, मग त्यांची मागणी काय आहे? त्यांची, शेतकऱ्यांची मागणी, त्यांच्या मालाला हमीभाव द्यावा. आणि जे मोदी सरकारने ज्या त्यांनी
जी वचनं दिलेली आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची किंवा पीक योजनेसंदर्भात, हमी भाव द्यावा ना. तुम्ही म्हणताय ना ते माओवादी आहेत, मागच्या आंदोलनामध्ये त्यांना अतिरेकी ठरवलं होतं, त्यांना खलिस्तानवादी ठरवलं होतं, आणि आता तुम्ही त्यांना माओवादी ठरवताय. या देशामध्ये डावी चळवळ ही कष्टकऱ्यांची चळवळ आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला डाव्या चळवळीला माओवादी नक्षलवादी ठरवणार असाल तर मला असं वाटतं कधीतरी या विचारांचा स्फोट होईल. मोदी स्वतः मोदींचीच गॅरंटी नाही आहे. अनेक ठिकाणी मोदी गॅरंटी देत आहेत, पण उद्या लोकसभा झाल्या 2024 तर स्वतः मोदींची गॅरंटी निवडून येण्याची अजिबात नाही. हे तुम्हाला याची तुम्हाला मी आत्ता माझ्या पक्षाच्या वतीने गॅरंटी देतो आहे, आणि ती गॅरंटी नसल्यामुळेच प्रत्येक पक्षातले प्रमुख लोक फोडून कसं तरी 200 जागा मिळवाव्यात ही त्यांची भूमिका आहे. हां बोलिये. जब भी देश में संकट होता है, जब भी देश पर संकट आता है, एक तो मोदी विदेश में रहते हैं प्रधानमंत्री, या किसी जंगल सफारी में बिजी रहते हैं. जब पुलवामा में अटैक हो गया, हमारे 40 जवानों की शहादत हो गई, तो प्रधानमंत्री मोदी जी जिम कार्बेट के जंगल में सफारी कर रहे थे, शूटिंग कर रहे थे. और आप हमारा किसान दिल्ली की तरफ मार्च कर रहा है, हाँ उनके बहुत सी समस्या है, चाहे मिनिमम सपोर्ट प्राइस हो चाहे और कुछ हो, तब हमारे मोदी जी प्रधानमंत्री जी, हाँ गारंटी फेम प्रधानमंत्री जी विदेश में घूम रहे हैं, हाँ मंदिरों का उद्घाटन कर रहे हैं, लेकिन जिनकी वजह से मंदिर बन रहा है, ये देश जो मंदिर है जो बन रहा है, वो किसान सड़क पर उतरा है और उनके ऊपर अश्रुधूर टियर गैस लाठिया, हाँ उनके रास्ते में किले ठोक दिए गए हैं, ये उनकी गारंटी है. एमएसपी की गारंटी अगर मोदी जी देते हैं तो मैं ये समझूंगा कि मोदी सचमुच देश के नेता है, किसानों के नेता है. लेकिन 4 या 5 साल से चाहे राकेश टिकैत जी हो या अभी के लोग हो, ये सब नए लोग हैं, हाँ जिस तरह से आंदोलन कर रहे एमएसपी के लिए, भारतीय जनता पार्टी का सरकार का एक भी नेता सामने आकर नहीं बोल पा रहा है. हाँ मोदी जी कौन सी गारंटी दे रहे हैं और किसको गारंटी दे रहे हैं? मोदी जी किसानों को आत्महत्या करने की गारंटी दे रही है, मोदी जी किसानों को मारने की गारंटी दे रहे हैं. हाँ आप किसानों का इनकम डबल करने वाले थे, लेकिन किसान सड़क पर उतरा है तो आप विदेश भाग गए हैं. देखिए फैसला क्या है सबको मालूम है. फैसला क्या है उसमें आपको इतनी उत्सुकता होने की कोई कारण नहीं है. जो फैसला दिल्ली से आएगा या लंदन से आ जाएगा, किसी वकील ने बनाया हुआ फैसला, उनको सिर्फ पढ़ना है और क्या है, और क्या है? ये क्या लोकतंत्र है क्या? लोकतंत्र को बेच कर खा रहे ये लोग. चलिए थैंक यू. हे पहा, उद्या अशोक चव्हाण यांनी जरी काँग्रेसवर दावा सांगितला असता, अशोक चव्हाण यांनी, की मीच खरी काँग्रेस आणि मलाच हात द्या, सोनिया गांधी कोण किंवा मल्लिकार्जुन खरगे कोण, हा अशोक चव्हाणांनी दावा सांगितला असता, तरीही निकाल हा इलेक्शन कमिशन असेल, विधानसभेचे स्पीकर असतील किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतील, हा निकाल त्यांच्याच बाजूने लागला असता. ही गॅरंटी आहे, मोदींची हीच गॅरंटी आहे.